नमस्कार, बोला भाऊ। या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आज आपण नवीन विषय घेऊन आलो आहोत। आजचा विषय आहे आज 14 जून जागतिक रक्तदान दिवस। जागतिक रक्तदान दिन दरवर्षी 14 जून रोजी साजरा करण्यात येतो। बरेच लोक निरोगी असूनही रक्तदान करण्यास घाबरतात, कारण त्यांच्या मनात रक्तदानासंबंधी अनेक गैरसमज आहेत। रक्ताअभावी बरेच लोक आपला जीव गमावतात, असं कोणासोबत होऊ नये म्हणूनच 14 जून रोजी रक्तदान दिन साजरा केला जातो। रक्तदान दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यासंबंधित गैरसमज दूर करून आपण या दिवशी आपला जन्मदिवस अथवा पत्नीचा, बहिणीचा, भावाचा किंवा आपल्या प्रियजनांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेही रक्तदान करू शकतो। रक्तदान हे खऱ्या अर्थानं सर्वश्रेष्ठ असं दान आहे। रक्तदानासारखं पवित्र कार्य या जगात कोणतंही नाही आणि एकदा रक्तदान केल्यानंतर आपण 3 जणांचा जीव वाचू शकतो, म्हणजे फार मोठ्या पुण्याचे भागीदार आपण होऊ शकतो। विविध सामाजिक संस्थांकडूनही रक्तदान शिबिर आयोजित केल्या जातात किंवा आपण आपल्या कोणत्याही वेळी रक्तदान करून या पवित्र सामाजिक कार्यात आपण सहभागी होऊया। आज आपण बोला भाऊ या युट्यूब चॅनलवर जाणून घेणार आहोत रक्तदानासंबंधीच्या 13 तथ्य। रक्तदानासंबंधीची 13 तथ्य। पहिलं आहे, रक्तदात्याच्या शरीरातून केवळ 1 युनिटच रक्त स्वीकारले जाते। तथ्य क्रमांक 2, सरासरी व्यक्तीच्या शरीरात 10 युनिट्स म्हणजे 5 ते 6 लिटर रक्त असते। 3, कधी कधी कार अपघातात घायल व्यक्तीला 100 ते 100 युनिट पर्यंत रक्ताची आवश्यकता भासू शकते। 4, एकदा रक्तदान करून आपण 3 जणांचे प्राण वाचवू शकतो। 5, भारतातील फक्त 7% लोकांचा रक्तगट ओ निगेटिव्ह आहे। 6, ओ निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तीला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात, कारण हा डोनर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला रक्तदान करू शकतो। 7, आपत्कालीन परिस्थिती जसे की नवजात आर्भक किंवा अचानक झालेला ऍक्सिडेंट आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये तातडीने रक्ताची गरज असेल, तर अशा वेळी रक्तगट जर माहीत नसेल तर ओ निगेटिव्ह असणारा व्यक्ती रक्तदान करून रक्तदान देऊ शकतो। 8, रक्तदानाची प्रक्रिया अतिशय सोपी असून रक्तदात्यास सामान्यतः कोणतीही अडचण येत नाही। 9, कोणत्याही व्यक्ती ज्या व्यक्तीचं वय सरासरी 18 ते 60 वर्ष या दरम्यान आहे असा निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतो। 10, रक्तदात्याचे वजन, प्लस रेट, रक्तदाब इत्यादी सर्व सामान्यतः टेस्ट करूनच रक्तदान संघ कार्य किंवा डॉक्टर रक्तदात्याकडून रक्त घेऊ शकतात। 11, जर कधी रक्तदान केल्यावर आपल्याला चक्कर येणे, घाम येणे, वजन कमी होणे किंवा इतर कोणतीही समस्या बऱ्याच काळ राहिली असेल तर आपण रक्तदान करू नये। 12, पुरुष 3 महिन्यांच्या अंतराने आणि महिला 4 महिन्यांच्या अंतराने नियमित रक्तदान करू शकतात। 13, प्रत्येकजण रक्तदान करू शकत नाही, आपण निरोगी असाल तरच रक्तदान करू शकता। जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा ताप किंवा आजार असेल तर आपण रक्तदान करू शकत नाही। हे आपण जाणून घेतले रक्तदानासंबंधीचे 13 तथ्य। आता आपण जाणून घेऊया आपल्या जवळ असणाऱ्या रक्तपेढी संबंधीची माहिती। ही संपूर्ण रक्तदानाविषयी आणि या रक्तदानाच्या चळवळीविषयी आपल्याला सौजन्य केलेलं आहे आता रक्तपेढी संगमने आणि वसुंधरा प्रतिष्ठान गलोरे या दोघांच्या वतीनं ही संपूर्ण रक्तदानाविषयीची आणि या रक्तदाना चळवळीविषयी अतिशय चांगलं काम या संपूर्ण नगर जिल्ह्यात सुरू असून आपण सर्वांनी आपल्या जवळच आणि आपल्या समोर असणाऱ्या आधार रक्तपेढी संगमने या ठिकाणी रक्तदान करून सहकार्य करावे आणि रक्तदानाची चळवळ अशाच पद्धतीनं यापुढेही अखंड चालू राहून रक्तदान करून आपण 3 जणांचे प्राण वाचवू शकता। जर आपण आमच्या या नवीन बोला भाऊ या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।